नमस्ते, अरुणाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी करणार आहे व्हेज पॅनकेक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुढील प्रमाणे। एक वाटी तांदूळ पीठ घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे आवश्यकतेनुसार, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून घेतलेली बारीक, दही घेतलेले आहे, एक गाजर घेतलेले आहे बारीक अगदी चिरून घेतलेले, एक टमाटर, मटर घेतलेले आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी आहे, थोडे जाडसर कुटून घेतले, एक बटाटा आहे उकडून घेतलेला साल काढून घेतले, एक शिमला मिरची आहे अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला, आले लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे एक चमचा, जिरे पावडर आहे अर्धा चमचा, मीठ आपापल्या चवीनुसार, आणि खाण्याचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा छोट्या चमच्याने। तर हे झाले आपले साहित्य। आता आपण हे मोठे बाउल घेतलेले आहे, त्यामध्ये सर्वात आधी हे तांदूळ पीठ, शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, हे गाजर, हा बटाटा अगदी बारीक करून घेतलेला आहे, मटर, कोथिंबीर आहे, हे टमाटर, कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, आणि यामध्ये आता आपण दही घालणार आहोत, आणि मग आवश्यकतेनुसार पाणी घालूया। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि मीठ वगैरे नंतर घालू। यामध्ये आता थोडे पाणी घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचे। आता हे यातच आता हे मीठ, आले लसूण पेस्ट आहे आणि हिरवी मिरची पण आहे यामध्ये, हे जिरे पावडर आहे आणि ह्या खाण्याचा सोडा आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। आता आपले हे मिश्रण तयार आहे आणि आपण आता इकडे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। तव्याला तेल लावून घेतलेले आहे, आणि यावर आता छोटे छोटे आपण पॅनकेक करूया। आता हे मंद गॅसवर शिजू द्यायचे, आपल्याला दोन्ही बाजूंनी शिजवायचे याला। आता एक बाजू झालेली आहे, आता आपण याला पलटवून घेऊ। आता दुसरी बाजू पण शिजू द्यायची। आता हा पॅनकेक झालेला आहे, दुसरी बाजू पण झाली याची, तर आता आपण काढून घेऊया। याचप्रमाणे सर्व पॅनकेक करून घेऊ आपण। आपले हे व्हेज पॅनकेक तयार आहे, करायला अगदी सोपे। आणि नाश्त्याला काय करावे असा नेहमी प्रश्न पडतो, तर अशा वेळेला करण्यासारखे असे हे पॅनकेक आहे। तर करून बघा आणि चवीला सुद्धा खूप छान खमंग असे, तर करून बघा आणि कसे वाटले तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।